जय हिंद प्राध्यापक मित्रांनो हा व्हिडिओ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे मधील राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत ज्या ज्या महाविद्यालयांना राष्ट्रीय सेवा योजनेचं एकक मंजूर झालेलं आहे अशा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकाऱ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण मा माहितीसाठी तयार करण्यात आलेला आहे या व्हिडिओमध्ये केंद्रीय लेखापरीक्षण माहिती म्हणजेच एन एस से एस सेंट्रल ऑडिट रिपोर्ट बाबतीतला माहिती पर हा व्हिडिओ मी आपल्याला दिलेला आहे यामध्ये तुम्हाला एन एस एसची ऑडिटची प्रक्रिया कशी पूर्ण करावी या बाबतीत मी माहिती दिलेली आहे त्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणते कोणकोणत्या स्टेप्सनी तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे अशी संदर्भ संपूर्णतः माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला संदर्भातील तसेच एन एस एस किंवा शैक्षणिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मा माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच भेटेल नमस्कार सुस्वागतम मी सर्वजणांचं या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मी प्राध्यापक अक्षय बळे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी विश्वलता महाविद्यालय भाटगाव तालुका येवला जिल्हा नाशिक तसेच मी येवला तालुक्याचा विभाग समन्वयक म्हणून देखील कार्यरत आहे चला तर मग वन बाय वन सगळ्यात अगोदर आपण बघूया केंद्रीय परीक्षणासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रांची आवश्यकता आहे म्हणजे केंद्रीय परीक्ष केंद्रीय लेखापरीक्षण ही प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी आपल्याकडे हे सगळे डॉक्युमेंट रेडी असायला हवे जेणेकरून तुमची प्रक्रिया ही व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला पूर्ण करता येण्यासारखी आहे याच्यातील काही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे तर काही डॉक्युमेंट म्हणजे संपूर्णतः याच्यात उल्लेख केलेले डॉक्युमेंट तुमच्या एन एस एस डिपार्टमेंटला प्रिझर्व करून म्हणजे जतन करून ठेवावे लागणार आहे जे तुमच्यापुढे नॅकच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणारे आहे तसेच भविष्यात तुम्हाला जे जे काही रेकॉर्ड संदर्भ लागणार असतील त्यासाठी महत्त्वपूर्ण हे डॉक्युमेंट्स असणार आहे सगळ्यात अगोदर तुम्ही काय केले पाहिजे की रेग्युलर ऍक्टिव्हिटीची जी काही स्टुडंटची लिस्ट आहे तर ती लिस्ट तुम्ही काय केली पाहिजे पूर्ण केली पाहिजे किंवा ते लिस्टची प्रिंट आऊट तुमच्यापर्यंत असली पाहिजेल म्हणजे एखाद्या महाविद्यालयाला पन्नास युनिट मंजूर करण्यात आलेलं आहे तर पन्नास विद्यार्थ्यांची त्यांच्याकडे यादी असायला हवी तसेच त्या स्पेशल कॅम्प जे काय अटेंड करणारे विद्यार्थी आहे तर स्पेशल कॅम्पची विद्यापीठाला आपण कॅम्प घेण्यापूर्वी ती यादी आपण किंवा ते सिलेक्टेड स्टुडंट फॉर एन एस सी स्पेशल कॅम्प म्हणून आपण ती यादी वन किंवा ते व्हॉलेंटियर आपण वन बाय वन ॲड करत असतो तर ती यादी तुम्हाला लागणार आहे तसेच स्पेशल कॅम्पमध्ये तसेच स्पेशल कॅम्पमध्ये आपण विद्यार्थ्यांची डेली अटेंडन्स घेत असतो तर ती अटेंडन्स शीट पण तुम्ही प्रिझर्व्ह करून ठेवली पाहिजेल त्याची पण प्रिंट आऊट करून त्याच्यावर विद्यार्थ्यांच्या सहाय्य त्यावेळेस तुम्ही घेतलेल्या असतील तर ती सीट्स पण तुमच्यापर्यंत असायला हवी नंतर रेग्युलर ॲक्टिव्हिटीची लिस्ट तुमच्याकडे असायला हवी म्हणजे दोन हजार एकवीस बावीस शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस बावीसमध्ये तुम्ही ज्या ज्या काही ॲक्टिव्हिटी विद्यापीठाने आपल्याला घ्यायला लावलेल्या होत्या तर त्या ॲक्टिव्हिटीची लिस्ट केली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीला तुम्हाला किती रुपये एक्सपेंडिचर लागलेला आहे तो देखील तुम्ही जतन करून ठेवला पाहिजे रेकॉर्ड करून ठेवला पाहिजेल नंतर ज्या ती तुमच्याकडे रेग्युलर ॲक्टिव्हिटीची लिस्ट असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता रेग्युलर ॲक्टिव्हिटीचा कार्यक्रम जे काही घेतलेले आहे रेग्युलर ॲक्टिव्हिटी म्हणून तर त्या संपूर्ण उपक्रमाचा रिपोर्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने तयार करता येण्यासारखा आहे तर रिपोर्ट तुम्ही तयार करू शकता म्हणजे एक्झाम्पल सांगायचं की दोन ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी आपण महात्मा गांधीजींची जयंती साजरी केली तर यांमध्ये तुम्ही कार्यक्रम कसा का घेतला म्हणजे एक लिहू शकता की महात्मा गांधीजींची जयंती महाविद्यालयात साजरी करण्यात आली यामध्ये हे प्रमुख पाहुणे होते यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं महाविद्यालयात व स्पर्धा घेण्यात आली रांगोळी स्पर्धा घेण्यात आली स्वच्छता उपक्रम या या ठिकाणी राबवण्यात आला अशा पद्धतीने एक पाच ते सहा ओळींचा प्रत्येक कार्यक्रमाचा अहवाल तुम्ही तयार करून त्याची एक पी डी एफ तयार करू शकता नंतर पुढे आहे स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटीचा रिपोर्ट जसं तुम्ही डेली रेग्युलर ॲक्टिव्हिटीचा रिपोर्ट तुम्ही मेंटेन करता तसं स्पेशल कॅम्पच्या सात दिवसामध्ये तुम्ही कोणकोणते कार्यक्रम घेतले त्याचा देखील तुम्ही रिपोर्ट तयार करायला हवा नंतर स्पेशल कॅम्प इव्हॅल्युएशन रिपोर्ट आता हा आ, दाखला तुमच्याकडे प्रत्येकाकडे असायला हवा की तुम्ही ज्या गावामध्ये एन एस एसचा कॅम्प घेतलेला आहे तर त्या कॅम्प घेतल्यानंतर तुम्हाला जेवढा काही खर्च आला किंवा जे काही कार्यक्रम तुम्ही राबवण्यात आलेले होते तर त्या संपूर्ण कार्यक्रमाबाबतीतला एक दाखला तुम्ही ग्रामपंचायत कडून घ्यायला हवा मी ऑलरेडी तुम्हाला म्हणजे आपणाला संपूर्णतः माहिती आहे की इव्हॅल्युशन दाखला कशा पद्धतीने तयार केला जातो किंवा त्याचा एक सॅम्पल नमुना मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील शेअर करू शकतो तुम्ही तसं चॅटबॉक्समध्ये में मेन्शन करू शकता म्हणजे यामध्ये तुम्ही लिहू शकता की ग्रामपंचायत सपोज एक्स वाय झेड गाव आहे या गावामध्ये आमच्या महाविद्यालयात म्हणजे वि महाविद्यालयाचं नाव टाका त्याच्यामध्ये या ते या कालावधीमध्ये एक्झाम्पल तीन मार्च ते नऊ मार्च दोन हजार बावीस रोजी विशेष शिवाळी शिबिर राबवण्यात आले यामध्ये आमच्या महाविद्यालयातील टोटल पन्नास विद्यार्थी सहभागी होते त्यामध्ये तीस मुलं वीस मुली सहभागी होते सदर शिबिरामध्ये सो एंड सो कामं करण्यात आली म्हणजे वृक्षारोपण केलं श्रमदान केलं नंतर शौचालयाची बांधणी करण्यात आली जनजागृती रॅली काढली सर्पमित्रांचं मार्गदर्शन घेतलं किंवा काही पथनाट्य साजरे केले आणखीन काही नाविन्यपूर्ण तुम्ही कामं केल्या असतील तर त्या संपूर्ण कामंची यादी तुम्ही त्याच्यात देऊ शकता आणि सदर कामासाठी एवढा रुपये खर्च लागला तर असा दाखला तुम्ही ग्रामपंचायतकडून घेणं अपेक्षित आहे तो एक दाखला तुम्हाला आ, स्पेशल कॅम्पच्या ऑडिटच्या संदर्भात लागत असतो नंतर आणखीन महत्त्वाचे डॉक्युमेंट्स कोणते एन एस एस रेग्युलर ॲक्टिव्हिटी युनिव्हर्सिटी सँक्शन लेटर आपल्याला विद्यापीठांनी एकक मान्यता मंजुरी जे काही एककची मान्यता घेणं अपेक्षित असतं तर ते लेटर तुम्हाला दिलेलं आहे तर ते थेु थेु ले लेटर ओरिजिनल पद्धतीने तुम्हाला लागणार आहे तसेच स्पेशल कॅम्प घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला सँक्शन लेटर दिलेलं आहे ते पण तुम्ही प्रिझर्व करून ठेवू शक ठेवू शकता एन एस एस पी ओ म्हणून तुमच्या महाविद्यालयातील ज्या प्राध्यापकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांचं पी लेटर देखील तुम्ही जतन करून ठेवा तुमच्याकडे प्रिंट आऊट काढून तुमच्या फाईलमध्ये ठेवा नंतर काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागतात त्यामध्ये रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट नंतर तुमच्याकडे स्टेटमेंट ऑफ आयटम आयटम वाईज एक्सपेंडिचर युटिलायझेशन सर्टिफिकेट फॉर्म ए फॉर्म बी हे लागणार असतो त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कॅशबुक तयार केलं गेलं पाहिजेल डेट स्टॉक रजिस्टर केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला पुढे ऑडिटसाठी महत्त्वाचा उपयोग होतो हे सर्व काही डॉक्युमेंट्स याच्यापैकी तुम्हाला अपलोड करायचे आहे तर काही तुम्हाला तुमच्या डिपार्टमेंटमध्ये प्रिझर्व करून ठेवायचे आहे आता वन बाय वन ही लेखा परीक्षण करण्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो ती अशी की लेखा परीक्षण करण्यामध्ये म्हणजे जे काही विद्यापीठाकडून सँक्शन अमाऊंट असते किंवा सरकारकडून जे काही आपल्याला अमाऊंट येणार आहे त्यामध्ये सध्या कोणत्याही प्रकारे बदल करण्यात आलेला नाही ओके मी एक एक्झाम्पल इथे तुम्हाला राईट डाऊन करून दाखवतो प्राध्यापक मित्रांनो रेग्युलर ऍक्टिव्हिटीसाठी आपल्याला जो काही खर्च मंजूर झालेला आहे तर तो तर तो जो काही खर्च आहे तो दोनशे दहा रुपये प्रति विद्यार्थी आहे म्हणजे एक्झाम्पल माझं जर का पन्नासचं युनिट असेल तर दोनशे दहा गुणेले पन्नास जर का केलं तर दहा हजार पाचशे मला रेग्युलर ॲक्टिव्हिटीसाठी मिळणार आहे तर स्पेशल कॅम्पमध्ये पाचशे नव्वद पर व्हॉलेंटियर्स आहे आता जसं माझं युनिट जर का पन्नासचं असेल तर मी स्पेशल कॅम्पसाठी पंचवीस विद्यार्थी मला इलिजिबल आहे म्हणजेच फिफ्टी पर्सेंट मग पाचशे नव्वद गुन्हेले पंचवीस म्हणजेच चौदा हजार सातशे पन्नास रुपये मला सात दिवसाच्या शिबिरासाठी एक्सपेंडिचर आहे एक यूजीसीचं पत्र आपल्या ग्रुपवर देखील फिरत आहे बट ते सध्या तरी लागू करण्यात आलेलं नाही याची संपूर्णत नोंद आपण घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण आपला हिशोब मेंटेन केला पाहिजे ओके okay, तर आता स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे की लेखा परीक्षण कशा पद्धतीने तुम्ही पूर्ण केलं पाहिजेल तर सगळ्यात अगोदर आपण काय केलं पाहिजेल राष्ट्रीय सेवा योजना एककाची जी काही नियमित स्टुडंटची यादी आहे म्हणजे व्हॉलेंटिअर लिस्ट फॉर रेग्युलर ॲक्टिव्हिटी ही काय केली पाहिजेल अपडेट केली पाहिजेल मध्ये एक विद्यापीठाने आपल्याला एक माहिती दिली होती की शंभरपेक्षा जास्त असे महाविद्यालय होते की ज्यांनी आपली रेग्युलर ॲक्टिव्हिटीची जी काही लिस्ट आहे ती अपडेट केलेली नव्हती म्हणजे जर काय पन्नास स्वयंसेवकाची मान्यता जर का आपल्याला नियमित ऍक्टिव्हिटीसाठी दिलेली असेल तर पन्नास विद्यार्थी तुमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये ॲड केले आहेत का नाही त्या लिस्टमध्ये ॲड केले आहेत का नाही तेवढी एकदा खात्री करून घ्या आणि ॲड करून नसतील तर तेवढे ॲड करा आणि त्याची प्रिंट आऊट काढून ठेवा तसेच जशी तुम्ही रेग्युलर ॲक्टिव्हिटीची यादी केली अपडेट केली तशीच तुम्ही शिबिराची देखील यादी अपडेट करायला हवं ती यादीमध्ये विद्यार्थी संख्या ॲड करा आणि विद्यार्थ्यांच्या नावं ॲड केल्यानंतर ती यादी प्रिंट आऊट करू शकता सगळ्यात महत्त्वाचं आहे की एन एस एसचा ऑडिट रिपोर्ट भरण्यापूर्वी तुम्हाला एन एस एसचे क्वार्टरली रिपोर्ट भरणं आवश्यक आहे आता क्वार्टरली रिपोर्ट तुम्हाला क्वार्टर रिपोर्ट सेकंड क्वार्टर रिपोर्ट थर्ड क्वार्टर रिपोर्ट फोर आणि लास्टला क्वार्टर रिपोर्ट वन तुम्हाला भरायचा आहे याचा कालावधी तुम्हाला माहिती आहे की क्वार्टर सेकंडसाठी एप्रिल एकवीस ते जून दो दोन हजार एकवीसचा कालावधी आहे तर क्वार्टर तीनसाठी जुलै दोन हजार एकवीस ते सप्टेंबर दोन हजार एकवीस आहे तर क्वार्टर फोरसाठी ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते डिसेंबर दोन हजार एकवीस आहे तर क्वार्टर वनसाठी जानेवारी दोन हजार बावीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस आहे तुम्ही आत्ता एकतीस मार्चपर्यंतचा क्वार्टरली रिपोर्ट पूर्णपणे भरायला हवा हे भरल्यानंतरच तुम्हाला सेंट्रल ऑडिटचा रिपोर्ट वन बाय वन भरता येईल याची काळजी घ्या एखादे प्राध्यापक लगेच सेंट्रल ऑडिटमध्ये जाऊन ऑडिट रिपोर्ट भरतील तर तसं होणार नाही तर त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजेल वन बाय वन अगोदर क्वार्टरली रिपोर्ट भरा मगच तुम्हाला बी डी पोर्टलवरती सेंट्रल ऑडिट हा पर्याय तुम्हाला निवडता येईल आता आपण ऑडिटची प्रक्रिया कशी करायची मी माहिती तुम्हाला सांगतो आणि प्रत्यक्ष डेमोच्या माध्यमातून पण दाखवणार आहे बघा आपण ही सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच आपण बी ओ डी पोर्टलवरून माहिती भरण्यासाठी से आपल्याला सेंट्रल ऑडिट हा पर्याय निवडायचा आहे तर त्या पर्यायामध्ये तुम्हाला दोन फॉर्म दिलेले so, आहे फॉर्म ए आणि फॉर्म बी सो फॉर्म ए हा रेग्युलर ॲक्टिव्हिटीसाठी आहे तर फॉर्म बी हा स्पेशल कॅम्पच्या ॲक्टिव्हिटीसाठी नमूद करण्यात आलेला आहे तर रेग्युलर ॲक्टिव्हिटीसाठी तुम्हाला खर्च कोणकोणता नमूद करावा लागतो तर पॉकेट अलाउन्स ॲडमिन चार्जेस इम्प्लिमेंटिंग स्कीम एक्सपेन्सेस आणि इक्विपमेंट एक्सपेंडिचर एवढ्या गोष्टी तुम्हाला नमूद करायच्या असतात तर यांमध्ये तुम्हाला पॉकेट अलाउन्समध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात तर हे आपल्याला माहिती आहे की एन एस एस जे पी ओ आहेत त्यांना रेमोंड्रेशन दिलं जातं की फोर्टी एट रुपीज पर कॅन्डिडेटनुसार किती रुपये अठ्ठेचाळीसच्या हिशोबाने दिले जातात म्हणजे पन्नास युनिट असेल तर दोन हजार चारशे रुपये एन एस एस पी ओनचं दिलं जाईल आणि नंतर तुम्हाला ॲडमिन चार्जेस आहे दहा रुपये प्रति विद्यार्थी तुमचे पन्नास विद्यार्थी असेल तर पन्नास गुणिले दहा म्हणजे तुम्हाला पाचशे रुपये एक्सपेंडिचर येऊन जाईल किंवा पन्नास गुणिले सॉरी दहा गुणिले तुमचं दोनशेच युनिट असेल तर दोनशे तुम्हाला करता येईल तर एकूण खर्च तुम्हाला डायरेक्ट आउटरला इथे मांडायचा आहे त्यानंतर सेकंड ग्रुप जो काही ॲडमिन चार्जेस आहे त्याच्यामध्ये चा इम्प्लिमेंटिंग स्कीम वगैरे तुमचे येतील ओके ॲडमिन चार्जेसमध्ये शक्यतो तुमचा क्लर्कचा एक्सपेंडिचर येईल पॉकेट अलाउन्समध्ये तुमचा एन एस एस ओनचा एक्सपेंडिचर येणार आहे नंतर तुम्हाला इम्प्लिमेंटिंग स्कीम दिलेल्या आहे यामध्ये तुम्ही जे काही वेगवेगळ्या स्कीम इम्प्लिमेंट करता तर संदर्भात तुमची रिफ्रेशमेंट रिलेटेड स्नॅक्स रिलेटेड टी रिलेटेड एक्सपेंडिचर तुमच्याकडे येणार आहे म्हणजे थोडक्यात रिफ्रेशमेंट एक्सपेंडिचर तुम्ही त्याच्यामध्ये नमूद करू शकता ओके इम्प्लिमेंटिंग स्कीममध्ये नंबर फोरमध्ये तुम्ही एक्सपेन्सेस ॲड करायचे कोणकोणते ट्रान्सपोर्टेशनचा फोटोचा किंवा काही मिसलेनियस एक्सपेंडिचर असेल म्हणजे स्टेशनरी खरेदी केली किंवा ऑर्डिनन्सचे काही चलन वगैरे तुम्ही भरले ओके okay, नंतर काही स्टेशनरी परचेस केली म्हणतो आपण पेट्रोल म्हणा काही प्रिंटिंगचा एक्सपेंडिचर म्हणा काही बॅनरचा एक्सपेंडिचर असेल तर तो एक्सपेंडिचर तुम्ही या इम्प्लिमेंटिंग सॉरी एक्सपेन्सिव्ह स्कीममध्ये तुम्ही टाकू शकता नंतर तुम्हाला जो काही पुढचा ग्रुप दिलेला आहे तो अगदी महत्त्वाचा आहे तो म्हणजे पाच नंबर इक्विपमेंट एक्सपेंडिचर तुम्ही तुमच्या रेग्युलर ॲक्टिव्हिटी कंडक्ट करण्यासाठी काही महत्त्वाचे इक्विपमेंट खरेदी करतात म्हणजे खराटा असेल झाडू असतील टिकाव असतील फावडे असतील आणखीन काही तुमचे तर सम इक्विपमेंट असतील तर ते इक्विपमेंट तुम्हाला इथे काय करायचे आहे त्यांची यादी वन बाय वन ते एक्सपेंडिचर जोडायचे आहेत एकदम सोप्या पद्धतीने दिलेला असतात की सिरियल नंबर वन त्या इक्विपमेंटचं किंवा पर्टिक्युलर्समध्ये तुम्ही ज्याच्यावर खर्च केला ते लिहायचं आहे त्याचा बिल नंबर किंवा व्हाउचर नंबर तुम्हाला लिहायचा असतो ते कोणत्या एक्सपेंडिचरला एक्सपेंडिचर केला त्याची डेट मेन्शन करायची असते नंतर नेम ऑफ पार्टी म्हणजे ज्या पार्टीकडून ज्या दुकानदारांकडून तुम्ही ते वस्तू खरेदी केल्या त्यांचं नाव तुम्हाला मेन्शन करायचं असतं आणि सगळ्यात शेवटी अमाऊंट मेन्शन करायची अशा पद्धतीने तुम्हाला कॉलम दिलेले असतात वन बाय वन तुम्ही एंट्री करायला जातात तर तिथे तुम्हाला ती माहिती भेटून जाईल सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमची ऑडिट फीज बघा इथं ऑडिट फीज तुम्हाला आहे रेग्युलर ॲक्टिव्हिटीसाठी एक हजार रुपये आणि स्पेशल कॅम्पसाठी एक हजार रुपये तर ही काय नव्याने तुम्हाला एंट्री करण्याची आवश्यकता राहणार नाही मी आणखीन काही महत्त्वाच्या माहिती यामध्ये देणार आहे की बघा तुम्ही जसे जसे हे पाचही एक्सपेंडिचर वन बाय वन एंटर करताल आणि सगळे तुम्ही ज्यावेळेस नमूद करताल एकदा सबमिट करण्यापूर्वी तुम्ही खात्री करून घ्या की तुमचे सगळे एक्सपेंडिचर नमूद केले आहेत का म्हणजे एकूण तुम्ही मी सांगितले की तुम्ही लिस्ट तयार करा एक्सपेंडिचरची आणि ते एक्सपेंडिचर कोणते एक्सपेंडिचर कोणत्या हेडखाली आहेत ते सुद्धा तुम्ही नमूद करा आणि वन बाय वन एंट्री करा सपोज तुमच्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीसाठी पस्तीस हेड झाले किंवा पस्तीस एक्सपेंडिचर किंवा थी पस्तीस पर्टिक्युलर्स आले तुमचे तर तेवढे एक्सपेंडिचर तुम्ही तुमचे स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचरमध्ये आलेले आहेत का नाही ही खात्री करा आणि त्यास नंतर तुम्ही सबमिट बटनावर काय करा क्लिक करा आणखीन महत्त्वाचे इम्पॉर्टंट नोट्स आहे की ऑडिट फीज ह्या तुमच्या प्रिंट रिपोर्टमध्ये ऑलरेडी एंटर असणार आहे ती नव्याने तुम्हाला एंटर करण्याची आवश्यकता राहणार नाही ओके ती नव्याने तुम्हाला एंटर करता येणार नाही आहे तर त्यामुळं तुम्ही ती काही एक्सपेंडिचर ॲड करू नका जे तुमचे एक्सपेन्सेस आहे ना चार नंबरचा हेड तर एक्सपेन्सेसमध्ये ॲटोमॅटिकली ते ऑडिटची फी ॲड होऊन येणार आहे ॲडव्हान्स अमाऊंट ही तुम्हाला तुमच्या पेजवर तिथे दिसून येणार आहे ती एकदा कन्फर्म करा काही जर का शंका असेल तर एन एस एस विभागाला तुम्ही संपर्क करू शकतात तुम्ही ज्यावेळेस वन बाय वन ऑल टाईप ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर तुम्ही एंटर करता त्यानंतर तुम्ही सबमिट करा आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला तिथे प्रिंट काढण्याचं ऑप्शन तुम्हाला अवेलेबल होणार आहे त्या प्रिंटमध्ये तुम्हाला स्टेटमेंट ऑफ आय आयटम वाईज एक्सपेंडिचर येतील रिसेप्शन पेमेंट्स अकाउंट येतील युटिलायझेशन सर्टिफिकेट येतील आणि फॉर्म नंबर ए हे ॲटो जनरेट होणार आहे म्हणजे या अगोदर जर का मॅन्युली तुम्ही तयार करत असाल तर तुम्हाला ते संपूर्णतः ता, टाईप करावे लागत होते आता डायरेक्ट ॲटो जनरेट होणार आहे ओके तर तुम्ही काय करा ह्या सगळ्या प्रिंट आऊट करा त्यात चेक करा त्या चेक केल्यानंतर इथे बघा वन्स यू कॅन गेट प्रिंट देर इज अ नो एनी ॲड ओर रिमूव्ह ऑप्शन अवेलेबल तुम्ही काय एकदा प्रिंट ऑप्शन सिलेक्ट केलं किंवा प्रिंट केले तर त्यानंतर तुम्हाला ऑडिटमध्ये कोणत्याही प्रकारे बदल करता येत नाही ते एकदा चेक करा कन्फर्म करा की ऑल डिटेल तुमच्या या रिपोर्टमध्ये आली आहेत का नाही ठीक आहे हे झालं रेग्युलर ॲक्टिव्हिटीचं सेम तुम्हाला आता स्पेशल कॅम्पच्या ॲक्टिव्हिटीसाठी कोणकोणते एक्सपेंडिचर येणार आहे कोणकोणते हेड आहे तर पहिला हेड आहे एक्सपेंडिचर ऑफ लॉजिंग अँड बोर्डिंग ओके एक्सपेंडिचर ऑफ लॉजिंग अँड बोर्डिंग याच्यामध्ये तुम्ही कोणकोणते एक्सपेंडिचर ॲड करू शकता त्याची एक यादी तुम्हाला सांगतो त्यामध्ये तुम्ही रिफ्रेशमेंट एक्सपेंडिचर ॲड करू शकता काही व्हिजिटेबल परचेस केलेलं आहे किंवा स्वयंपाक करण्यासाठी काही साधनसामग्री तुम्ही परचेस केली तर तीसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता किंवा तुम्ही तुमचे जे काही कुकर आहे किंवा जे कोणी हेल्पर आहे त्यांना तुम्ही काही रेमोंड्रेशन दिलं तर ते देखील याच्यामध्ये येतील काही किराणा परचेस केला तर तो देखील लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये येणार आहे दुसरा एक्सपेंडिचर आहे तो म्हणजे तुमचा ट्रान्सपोर्टेशन ओके यामध्ये तुम्ही पहिल्या दिवशी मुलांना ने आण करण्यासाठी आणि शेवटच्या दिवशी ने करण्यासाठी तुम्ही ट्रॅव्हलिंग एक्सपेंडिचर दाखवू शकता किंवा तुम्ही काही सामान वगैरे आणण्यासाठी देखील तो, तो एक्सपेंडिचर टाकू शकता म्हणजे पेट्रोल डिझेलचे जे काही बिलं असतील ते तुम्ही यामध्ये मेन्शन करू शकता आणि अदर एक्सपेंडिचरमध्ये तुमचं सगळं एक्सपेंडिचर येईल लाईक ॲज अ तुम्ही बॅनर तयार केला काही तुम्ही ज्याला आपण पोस्टर प्रिंटिंगचं स्टेशनरी तुम्ही स खरेदी केली काही गेस्टला तुम्ही कदाचित रेमोनरेशन दिलं असेल अशा पद्धतीचं किंवा काही इमर्जन्सी तुम्ही एक्सपेंडिचर केलेले असतील तर ते एक्सपेंडिचर ऑर्डरमध्ये तुम्ही मेन्शन करू शकता सेम पुन्हा काय करायचे वन बाय वन एक्सपेंडिचर uh, तुम्ही सगळे नमूद केलेले त्याच्यामध्ये आले आहेत का नाही त्याची खात्री करा आणि नंतरच सबमिट बटनावर क्लिक करा एक महत्त्वाची नोट्स इथे पण आहे की तुम्हाला स्पेशल कॅम्पची जी काही ऑडिटची फी आहे ती देखील एक हजार रुपये आहे तुमचं युनिट पन्नासचा असू द्या नाहीतर uh, दोनशे पन्नासचा असू द्या तुम्हाला ऑडिट फी रेग्युलर ॲक्टिव्हिटीसाठी एक हजार रुपये स्पेशल कॅम्पसाठी एक हजार रुपये अशा पद्धतीने तुम्हाला एक्सपेंडिचर येणार आहे ओके ॲडव्हान्स अमाऊंट ही देखील तुम्हाला दाखवलेली आहे एक महत्त्वाची नोंद त्या ठिकाणी करून घ्या बघा मागच्या वर्षी दोन हजार वीस एकवीस साली बहुतेक महाविद्यालयांनी स्पेशल कॅम्पचे प्रपोजल भरले त्यांना विद्यापीठाकडून पहिला हप्ता देखील आला ओके okay, पहिला हप्ता आला पण त्यांनी तो काही खर्च केला नाही त्याचं ऑडिट केलं नाही तर अशा महाविद्यालयांना आत्ता तो ॲडव्हान्स तुम्हाला तिथे दाखवला जाणार आहे म्हणजे यावर्षीचा तो पहिला हप्ता आहे म्हणून तो तिथे गृहित धरला जाणार आहे ओके नंतर तुम्ही वन बाय वन काय करा एक्सपेंडिचर नमूद केल्यानंतर तुम्ही तिथे ज्यावेळेस सबमिट बटनावर क्लिक करताल त्यावेळेस तुम्हाला सगळ्या प्रकारच्या लिस्ट तुम्हाला तिथे अवेलेबल होणार आहे त्या लिस्ट कोणकोणत्या स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर रिसिप्शन पेमेंट अकाउंट युटिलायझेशन सर्टिफिकेट आणि फॉर्म बी तुमचा ॲटो जनरेट होणार आहे या सगळ्या जणांच्या प्रिंट काढा आवश्यक त्या ठिकाणी प्रिन्सिपल आणि प्रोग्राम ऑफिसर यांच्या सह्या घ्या आणि तुमच्या रेकॉर्डला प्रिझर्व करून ठेवा सो so, एकदा का तुम्ही प्रिंट काढली तर त्यानंतर कोणत्याही प्रकारे तुम्हाला ॲड आणि रिमूव्ह तुमच्या ऑडिटमध्ये करता येणार नाही आहे ओके okay, सो so, एक महत्त्वाची माहिती आहे तुम्ही फक्त इथे वन बाय वन माहिती अपलोड केली प्रिंट आऊट काढली इथं काम तुमचं संपत नाही तुम्हाला त्या प्रॉपर ठिकाणी तुम्हाला सह्या घ्याव्या लागणार आहे आणि त्या सह्या तुम्हाला काय कराव्या लागणार ते जे काही डॉक्युमेंट्स आहे ते त्या त्या ठिकाणी अपलोड करावायचे आहे बघा रेग्युलर ॲक्टिव्हिटीसाठी ऑडिट फॉर्म ए आणि स्पेशल कॅम्प ऑडिट फॉर्म बी यामध्ये डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे तर रेग्युलर ॲक्टिव्हिटीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे पहिलं कवरिंग लेटर कवरिंग लेटर तुम्हाला माहिती आहे की केंद्रीय लेखा परीक्षण आम्ही सादर करीत आहोत कृपया लेखापरीक्षण सादर करून घेण्यात यावे वगैरे वगैरे त्याचा एक फॉर्मॅट आहे त्या पद्धतीने तुम्ही कवरिंग लेटर तुमच्या कॉलेजच्या लेटरवर लेटर पॅडवर तयार करू शकता दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर नंतर रिसिप्शन पेमेंट अकाउंट युटिलायझेशन सर्टिफिकेट फॉर्म ए नंतर रिपोर्ट ऑल ॲक्टिव्हिटीचा रिपोर्ट मी तुम्हाला मागाशी सांगितला की हा तुम्ही तयार करून ठेवा ऑल रिपोर्टमध्ये तुम्हाला पहिल्या दिवसापासून प्रोग्रामचे तर आत्ता एकतीस मार्चपर्यंतच्या प्रोग्राम किंवा ऑडिट ज्या दिवशी करताय त्या दिवसापर्यंतचे तुम्हाला एक्सपेंडिचर यामध्ये सॉरी ऍक्टिव्हिटीचं जे काही रेकॉर्ड आहे ते यामध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आहे नंतर तुमचे जेवढेही ओरिजिनल बिल असतील त्याची एक पी डी एफ तयार करायची आहे आणि ती पी डी एफ तिथे अपलोड करायची आहे नंतर युनिव्हर्सिटी युनिट सँक्शन लेटर देखील तुम्हाला अपलोड करावायचं आहे तुम्हाला जे विद्यापीठाने लेटर दिलं ते लेटरची प्रिंट आउट करा त्यावर तुम्ही प प्राचार्यांची सही शिक्का घेऊन देखील तुम्ही ते अपलोड करू शकता हे झालं रेग्युलर ॲक्टिव्हिटीसाठी स्पेशल कॅम्पसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे तर तुमचं कवरिंग लेटर स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर रिसिप्शन पेमेंट्स अकाउंट युटिलायझेशन सर्टिफिकेट फॉर्म बी नंतर युनिव्हर्सिटी कॅम्प सँक्शन लेटर ते पण ओरिजिनल लागेल रिपोर्ट ऑफ कॅम्प आणि ओरिजिनल बिल एवढे महत्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे ओके हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही तुमच्या एन एस एस विभागाकडे प्रिझर्व्ह करून ठेवा जेणेकरून भविष्यात काही तुम्हाला शंका निर्माण झाली तर त्यावेळेस तुम्ही एक आज अ रेफरन्स म्हणून याचा विचार करू शकता तुम्हाला काही शंका असेल तर निश्चित तुम्ही सत्त्याण्णव बासष्ट तेरा झिरो नऊ तेहतीस या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता मी माझं नाव या ठिकाणी दिलेलंच आहे आता मी तुम्हाला वन बाय वन ही ऑडिटची माहिती कशी भरायची त्याची तुम्हाला माहिती इथे देत आहोत बघा प्राध्यापक मित्रांनो तुम्ही तुमच्या गुगल क्रोममध्ये गेल्यानंतर तुम्ही इथे युनिपुणे डॉट ए सी डॉट इन या विद्यापीठाच्या होमपेजवर तुम्ही जाऊ शकता ओके होमपेजवर गेल्यानंतर इथे तुम्हाला डाव्या साईडला इथं कॉलेज सर्च त्याच्यानंतर ओ डी ऑनलाईन दिलेलं आहे त्यावर देखील तुम्ही क्लिक करू शकता त्या क्लिक केल्यानंतर इथे मेनू बटनावर क्लिक करा सगळ्यात लास्टला ऑप्शन तुम्हाला लॉग इन दिलेलं आहे त्या लॉग इनवर क्लिक करा इथे तुम्हाला कॉलेज युजर दिलेला आहे ओके okay, so सो फॉर कॉलेज युजरवर जा इथं युजरनेम आणि पासवर्ड कोणता टाकायचा तुमच्या कॉलेजचा कोड टाकायचा आणि त्याचा पासवर्ड टाकायचा ओके okay. बघा इथे युजरनेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपण इथे लॉग इन पेजवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे लॉग इन पेजवर क्लिक केलं लॉग इन पेजवर क्लिक केल्यानंतर के इथे तुम्हाला मेन मेनू दिसून येणार आहे त्या मेनूवर काय करायचं आहे तुम्हाला क्लिक करावायचं आहे मेन मेनूवर uh, क्लिक केल्यानंतर okay, इथे तुम्हाला होम कॉलेज डिटेल्स इलिजिबिलिटी ॲफिलेशन त्याच्यानंतर इथे बघा स्टुडंट्स डेव्हलपमेंटच्या खालती आणि सीओ इन्फॉर्मेशनच्या वरती तिथे एन एस एस सेक्शन दिलेलं आहे त्यावर तुम्ही क्लिक करू शकता ओके त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एन एस एस सर्विसेस नॅशनल सर्व्हिस स्कीम दिसेल तर यांमध्ये तुम्हाला तीन आडव्या रेषा दिलेल्या आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वन बाय वन माहिती दिसेल ठीक आहे इथं फील एन एस एस ॲप्लिकेशन तुम्ही केलं असेल ॲड अँड रिमोव म स्टुडंटमध्ये जाऊन तुम्ही विद्यार्थी संख्या तिथे ॲड करू शकता रेग्युलर ॲक्टिव्हिटी स्टुडंटची लिस्ट तुम्हाला इथे दिसणार आहे काही विद्यार्थी स्पेशल कॅबमध्ये ॲड केले नसतील तर ते देखील इथून ॲड करू शकता आणि इथे तुम्हाला एन एस एसचे क्वार्टरली रिपोर्ट पूर्ण भरायचे आहे आणि नंतर तुम्ही सेंट्रल ऑडिटवर क्लिक करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रेग्युलर ॲक्टिव्हिटीची माहिती भरायची असेल तर रेग्युलर ऍक्टिव्हिटीचा ऑप्शन सिलेक्ट करा त्याच्यानंतर स्पेशल कॅम्प असेल तर स्पेशल कॅम्पची ॲक्टिव्हिटी सिलेक्ट करा रेग्युलर ॲक्टिव्हिटीच्या ऑडिटची इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे आणि स्पेशल कॅम्पचे ऑडिटचे डॉक्युमेंट्स इथे अपलोड करायचे आहे इथे रेग्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन येईल यू हॅव फील क्वार्टरली रिपोर्ट सॉरी यू हॅव नॉट फील क्वार्टरली रिपोर्टेड प्लीज फिल क्वार्टरली रिपोर्ट अँड दॅन ट्राय अगेन ओके अशा पद्धतीचा मेसेज तुम्हाला येईल यावर ओके करा इथे तुम्हाला पुढची माहिती इन्फॉर्मेशन दिलेली आहे इथे तुम्हाला संपूर्ण दिलेलं आहे इथं पॉकेट अलाउन्स तुम्हाला वन बाय वन इथे ॲडिशन करण्याची संधी निर्माण होईल ॲडमिन चार्जेस इम्प्लिमेंटिंग स्कीम एक्सपेन्सेस इक्विपमेंट एक्सपेंडिचर इथे येईल इथं ग्रँट रिसिव्ह फ्रॉम युनिव्हर्सिटी ती ऑटोमॅटिक येणार आहे आणि तुम्हाला विद्यापीठाकडून किती अमाऊंट भेटणार आहे ती देखील इथे वर्ग करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे सेम तसंच तुम्ही काय करायचं सेंट्रल ऑडिटमधल्या स्पेशल कॅम्पमध्ये जायचं आहे स्पेशल कॅम्पचा ऑडिटचा फॉर्म त्याच्यामध्ये एक्सपेंडिचर ऑफ लॉजिंग अँड बोर्ड एक्सपेंडिचर ऑन ट्रान्सपोर्ट अँड अदर एक्सपेंडिचर इथे फील करायचं आहे इथे तुम्हाला ग्रँड ट्रिस्यूड विद्यापीठाकडून किती आलेली आहे ती इथे येईल आणि नंतर इथे तुम्ही सबमिट करायचं आहे सध्या या आठवड्यात म्हणजे नियर अबाउट वीस तारखेपर्यंत तुम्ही सध्या माहिती फक्त जतन करून ठेवा किंवा माहिती तुमच्यापर्यंत रेकॉर्डकडे ठेवा आणि नंतर वन बाय वन याच्यामध्ये एंट्री करू शकता त्याच्यानंतर तुम्ही इथे सेंट्रल ऑडिटमध्ये ऑडिट फॉर्मची रेग्युलर आणि स्पेशल कॅम्पची माहिती भरल्यानंतर इथं रेग्युलर ॲक्टिव्हिटी इथं डॉक्युमेंट्स अपलोडमध्ये गेल्यानंतर इथे वन बाय वन तुम्हाला डॉक्युमेंट्स दिसून येतील ठीक आहे सो so, इथे तुम्ही कवरिंग लेटर स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर रिसिप्शन पेमेंट्स युटिलायझेशन ए फॉर्म रिपोर्ट ओरिजनल बिल युनिव्हर्सिटी सँक्शन लेटर या पद्धती युनिट सँक्शन लेटर या पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे इथे तुम्हाला ॲक्शन वन बाय वन इथे दिसून येतील डॉक्युमेंट्स व्यू दिसतील रिमूव्ह करायचे असेल तर ते देखील रिमूव्ह करू शकता सेम त्या पद्धतीने तुम्ही जसं रेग्युलर ॲक्टिव्हिटीचं केलं त्याच पद्धतीने तुम्ही इथं सेंट्रल ऑडिटमध्ये जाऊन स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटीची पण माहिती वन बाय वन भरू शकता इथे कवरिंग लेटर स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर ओके okay, uh, त्यानंतर रिसिप्शन पेमेंट युटिलायजेशन सर्टिफिकेट बी फॉर्म युनिव्हर्सिटी uh, कॅम्प सँक्शन लेटर दॅन रिपोर्ट ऑफ ॲक्टिव्हिटी आणि ओरिजिनल बिल असे फक्त आठ डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे करा, आहे च्यूस फाईलमध्ये जाऊन तुम्ही फाईल सिलेक्ट करा आणि वन बाय वन इथे सगळं झाल्यानंतर तुम्ही इथे सबमिट करू शकता तुम्ही सबमिट केल्यानंतर तुमची जी काही बेसिक माहिती आहे ती तुम्हाला इथेच बघायला भेटणार आहे सो so, या पद्धतीने ही संपूर्णता माहिती दिलेली आहे माहितीमध्ये क जर काही अडचण असल्यास निश्चित चार्टबॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता आणि अंतिम तारीख ही पंचवीस मार्च दोन हजार बावीस आहे त्याच्या आत तुम्ही हे लेखे जे काही आहे किंवा ऑडिटचं जे काही काम आहे ते पूर्णपणे तुम्ही संपवायला हवं याची कृपया नोंद घ्या सो so, अधिक माहितीसाठी देखील तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता तुम्हा आणि काही शंका असेलच निश्चित तुम्ही माझ्या नंबरवर फोन कॉल करू शकता मी जर कामात असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला कॉलबॅक नंतर करेल आपण वा जर आपली क्युरी जर का मला एस एम एस किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून दिली तर बऱ्यापैकी तुमच्या उत्तराला म्हणजे तुमच्या प्रश्नाला मी हव्या त्या टायमिंगला उत्तर देऊ शकतो सो पुन्हा एकदा सर्वजणांचे मनपूर्वक आभार टेक केअर थँक्यू धन्यवाद जय हिंद